मिशोवरून आपण हे पार्सल हे केलं होतं, कारण की मी याला फाडतो आहे. बघताय तुम्ही आपण हा एक माईक घेतलेला आहे. माईक घेण्याचं कारण आहे मित्रांनो, कारण तुम्हाला मला काही फरक पडत नाही आहे. मला माझ्या जर यू यो लाईक यो ना यो मला आनंद वाटतो आहे, कारण माझे व्हिडिओ मी पूर्ण बनवतो आहे, माझ्या शेतीचे व्हिडिओ बनवतो आहे. कारण नमस्कार, आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत करतो. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ आपण 5 वाजेला शूट करतो आहे. त्याचं कारण आहे मित्रांनो, आपलं आत्ताच पार्सल आले. अच्छा, तुम्हाला माहीतच आहे आपण काय पार्सल आणलेलं आहे किंवा काय पार्सल आणायचं होतं हे तुम्हाला नक्की माहिती आहे. ये बड़ी अच्छी बात कही. तर त्यासाठी चला मित्रांनो, मी तुम्हाला एक नवीन पार्सल दाखवणार आहे. रुको जरा, सबर करो, कारण आपल्याला खूप दिवसाची इच्छा होती. तर मित्रांनो, आपल्या ज्या व्हिडिओवर आहेत व्ह्यू येत नाहीये तरी आपल्याला काही काळजी नाहीये, कारण आपण शेतकऱ्यांचे जे काही व्हिडिओ आहे, आपण काय दिनचर्या करतो किंवा काय पद्धतीनं आपण शेती कशी करतो या पद्धतीनं आपले जे व्हिडिओ आहे ते मी टाकत राहतोय. मला काय काय वाटतंय ते टाकत राहतो. मला काही कारण नाहीये, कारण की आपल्याला युट्यूब पासून पैसाच मिळाला पाहिजे किंवा हेच मिळालं पाहिजे. पण एक आनंद मला वाटतो की मला थोडं थोडं जमायला सुरुवात केली आहे. काही लोक कमेंट करताय का माझा नॅचरली पद्धतीने केळी कशी पिकवायची, या कमेंटवर माझ्या एका जणाने कमेंट केली होती, का सर माझी केळी का पिकत नाही. तर मित्रांनो, त्यांनी सांगितलं होतं की माझं काही प्रमाणात वावधन आलं होतं, वारं आलं होतं, त्या वाऱ्याच्या हिशोबानं जर म्हणलं तर ती त्यांचा जो केळीचा गड होता तो गड पडलेला होता. आणि तो केळीचा गड पडल्यानंतर मी काय बोललो त्यामध्ये की जर तुम्हाला केळी पिकवायची असेल तर नक्की तुम्हाला केळीचा गड निवडणं खूप गरजेचं आहे, आणि कशा पद्धतीनं निवडणं गरजेचं आहे हे नक्की तुम्ही तो व्हिडिओ नक्की पहा. ये बड़ी अच्छी बात कही. त्याचं आपण आय बटनवर तुम्हाला दिसतच असेल, नक्की हा व्हिडिओ तुम्ही पहा. त्यांनी जरा कमेंट वेगळ्या पद्धतीची केली की बा माझा गड का पिकत नाही. तर मला त्याबद्दल त्यांना सांगायचं आहे की गड तोडत्या वेळेस आपण त्याची काळजी घेणं खूप गरजेची आहे. मी आपल्या ब्लॉगमध्ये तेच सांगितलं होतं की कशाप्रकारे आपण केळी कशाप्रकारे आपण तोडली पाहिजे, किंवा आपण काही म्हणजे त्यांच्या जर त्याचे दिवस भरलेच नसेल, केळीचे दिवस पिकण्यासाठी हे झालेच नसेल तर ती केळी पिकेन कसे हे तुम्हाला दाखवतो. आता पण माझी एक केळीने आपला कंद आलेला आहे, तो कंद मी तुम्हाला दाखवणार आहे. 8 दिवस आता झाले, 4 ते 5 दिवस झाले तो कंद आलेला आहे, त्यामुळे आपण तो कंदसुद्धा तुम्हाला दाखवणार आहे आता सध्या बॅक कॅमेराने. तर चला मित्रांनो, वेळ खूप होतोय, तुम्हाला वाटत असेल बगबग नको फकफक. A few moments later. नको, आता 5 वाजताच माझं पार्सल आलेलं आहे. नक्की हे पार्सल काय असेल काय नाही नक्की बघा. मिशोवरून आपण हे पार्सल हे केलं होतं, तर नक्की मी याला फाडतो आहे. तर आपण एक छोटासा माईक बघताय तुम्ही, आपण हा एक माईक घेतलेला आहे. माईक घेण्याचं कारण आहे मित्रांनो, कारण तुम्हाला माहीतच आहे माझा जो आवाज आहे तो अशा पद्धतीने येत नाही. मी आतापर्यंत जे शूट करत होतो ते फक्त ब्लूटूथच्याद्वारे मी आपलं हे करत होतो. तर नक्की आता तुम्हाला मी हे हेडफोन लावून दाखवतो. मला 130 रुपयामध्ये हे माईक पडलेलं आहे, मिशोवर आणलेलं आहे. तुम्हाला जर लागत असेल तर नक्की मिशोवर जाऊन हा माईक घेऊ शकतात. तर चला मित्रांनो, आता तुम्हाला हा माईक लावून दाखवतो की कशा प्रकारे आता आवाज येतोय कसा येतोय, तर बघा फरक काय आहे काय नाही. तर मित्रांनो, आता कसं वाटतंय? ऐसे कुछ ज्यादा नहीं हो गया, मतलब कुछ भी. मजा वाटते का नाही? मला तर काही कल्पना नाही. आता हा फर्स्ट टाइम माझा व्हिडिओ आहे जो तुमचा माईकच्या हिशोबानं आता शूट होतोय. तर नक्की सांगा हा माईकचा आवाज कशा पद्धतीनं आलेला आहे काय आलेला आहे, कारण आपण आतापर्यंत तर एअरफोनच वापरत होतो आणि कदाचित आपण ब्लूटूथ वापरत होतो, पण आतापर्यंत फर्स्ट टाइम आपण पेमेंट गुंतवली आहे. मला काही फरक पडत नाही आहे. मला माझ्या जर यू यो
लाईक यो नाही यो मला आनंद वाटतो आहे, कारण माझे व्हिडिओ मी पूर्ण बनवतो आहे, माझ्या शेतीचे व्हिडिओ बनवतो आहे. कारण कसं असतं, कारण शेवटपर्यंत मी माझ्या ह्याच्यात माझ्या यूट्यूब चॅनल चॅनलवर ही व्हिडिओ तुम्हाला मिळत राहीन, किंवा मी माझी फॅमिली सगळे हे व्हिडिओ पाहत राहीन, काय अडचण नाही आहे, त्यामुळे मला काही वाटत नाही आहे. पण आजच्या एका छोट्या ब्लॉगमध्ये आपल्याला मी दाखवणार आहे आमची जी केळी आहे. आता ही केळी आता कशा प्रकारे झाली आहे, म्हणजे 2 ते 3 दिवसामध्ये केळीचा विषय निघाला म्हणून तुम्हाला केळी दाखवतोय, नाहीतर मला नाही वाटलं असतं केळी कशा प्रकारची झाली. तर नक्की बघा, आता हा जो कंद आहे हे बघा मित्रांनो, हा जो कंद आहे कशा प्रकारे झालेला आहे बघा. 8 दिवसामध्ये आपण याचे थोडं तुम्हाला जरा चांगल्या पद्धतीने शूटिंग दाखवतो, तर मक्की बघाच तुम्ही बॅक. आता असे सुंदर असे केळी लागायला सुरुवात झालेली आहे, त्याला असे छोटे छोटे केळी लागायला सुरुवात झालेली आहे. आणि मित्रांनो बघताय तुम्ही कमळाचं फुलासारखं फुल आहे, आणि एक एक फणी. आता वरची जी केळी आहे ती पण एक सुंदर अशी आता बनलेली आहे केळी. आणि मित्रांनो आपल्याकडे जवळपास आता 3 केळ्या झालेल्या आहे, आणि आपले केळी पपईवाल्या मामाने केळी लागवड केली होती त्यावेळेची ही केळी आहे. तर हा व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे तसा पण. आणि हे आवळ्याचं झाड आहे, मध्येच तोतापुरी आपण लावलेला आहे, आणि हे कांडी गवत आहे तुम्ही बघताय. हे कांडी गवत आमचा ऊस, जनावरांसाठी हा ऊस आहे. आणि आता बरेच तुम्हाला व्हिडिओ येणारच आहे की कशा पद्धतीने आता शेतीला सुरुवात झालेली आहे, याचे व्हिडिओ तुम्हाला डिटेलमध्ये येणारच आहे. तरी कशा पद्धतीने आता शेतकऱ्यांना जी प्रतीक्षा आहे की चांगल्या पावसाची, दमदार असा पाऊस पडेल आणि आपण कशा पद्धतीनं पेरणी करू शकतो हे तुम्हाला नक्कीच कळेल. तोपर्यंत भेटूया अशा एका छोट्याशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.